नमस्कार महाराष्ट्र माझा, आपण पाहत आहात आपलं लोकप्रिय चॅनल मायरानी आयरानी न्यूज चॅनल। आजच्या बातमीपत्रामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करत आहे। मित्रो, आजचं महत्त्वाची बातमी आहे, खो खोमध्ये पटेल पॉलिटेक्निक तर कबड्डीत अहिंसा पॉलिटेक्निक विजेते। IEDS F F झोन व MSBTE औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील चोपाळे येथील PG कॉलेज ऑफ फार्मास्युटिकल सायन्स अँड रिसर्च कबड्डी व खो खो स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते। स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे चेअरमन पुष्पेंद्र रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले। संस्थेचे कार्याध्यक्ष ॲडव्होकेट रुद्रप्रताप रघुवंशी, सिद्धार्थ रघुवंशी व धीरज मराठे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते। MSBTE औरंगाबाद विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयांनी या कबड्डी व खो खो स्पर्धेत सहभाग नोंदवला। जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील कबड्डी खेळांसाठी 26 तर खो खो खेळासाठी 7 संघांनी नोंदणी केली होती। खो खो स्पर्धेत RC पटेल पॉलिटेक्निक शिरपूरच्या संघाने विजेतेपद पटकावले तर गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक जळगावच्या संघाने उपविजेतेपद पटकावले। कबड्डी स्पर्धेत अहिंसा पॉलिटेक्निक दोंडाईच्या या संघाने विजेतेपद तर SSVPS धुळे या संघाने उपविजेतेपद पटकावले। स्पर्धेत पंच म्हणून संजय रावल, रामा हटकर, अविनाश वसावे, रोहित महाले, करण सिंग चव्हाण यांनी काम पाहिले। सूत्रसंचालन हितेश परदेशी तर आभार प्राध्यापक राहुल ईशी यांनी मानले। उपप्राचार्य अल्ताप शेख, प्राध्यापिका पूजा वाघेला व प्राध्यापक अरविंद पावरा यांनी स्पर्धेचे नियोजन केले। प्राध्यापक विवेक राजकुळे, प्राध्यापक गोविंद पवार, प्राध्यापक मीरान शेख व प्राध्यापक रामचंद्र राठोड, प्राध्यापक सेवलानी, प्राध्यापक आयरे, प्राध्यापिका प्रीती, प्राध्यापक खेडकर, चंद्रशेखर पवार, जुबेर बेलदार, गौरव रघुवंशी, कृष्णा पटेल यांनी सहकार्य केले। तर प्रत्यक्षरित्या या दोघी संघांमध्ये रंगलेला हा सामना आपण या ठिकाणी पाहणार आहोत। किती उत्कृष्ट पद्धतीने खेळाडू हा आपला खेळ दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत। हा सामना अहिंसा पॉलिटेक्निक दोंडाईच्या कॉलेज विरुद्ध धुळे असा हा सामना रंगलेला आहे, तो आपण पाहूया। मैच में नहीं पड़ा सी जाती 10 सेकंड